मला वाटतं इथे आता बक्षिसांची आताशबाजी होईल नक्कीच. पुन्हा एकदा शॉट आणि तेवढा सुंदर चेंडू फिरकावलाय आणि एक काशीदकर यांच्या मार्फत चेंडू पकडण्यात आला होता. तिसरा चेंडू प्रगती पथावर सामना करतील अभिषेक. थोडा आत जाऊन खेळला होता चेंडू, बॅटची कडा घेतली, काय पेस होता बॉलला, मिस केलाय विजय याने, सहजा तो मिस करत नाही. एकदम क्षेत्ररक्षक गेला म्हणून आपण पाहतो असा विजय उंडेकर. मी ते पुन्हा एकदा आभार व्यक्त करीन वरुण गुरव आणि गोवंदादा गुरव याच्या देखील, सकाळपासून यांनी मेहनत घेतली या स्टेज बांधण्यासाठी, काल रात्रीपासून ते इकडे होते. त्यानंतर राहुल महेंद्रकर गेले मला 4 दिवस जे धावपळ करतात, सोबतच दिपेश बारे यांचा देखील मी ते आभार व्यक्त करीन. सोमनी सरफरे देखील कातकर व दादा शेलार सोबतच सर्व मंडळी, सगळ्यांची नावं घेणे शक्य नाहीये. पुन्हा एकदा सामना करतील वालकर यांचा अभिषेक. हा चेंडू पुन्हा एकदा मागे घुसून मारला होता डिक्लर झोन कडे. शेवटचा चेंडू सामना करतील स्वप्निल सरफरे बड्डे बॉय. आतापर्यंत उत्तम अशी फलंदाजी त्याच्या मार्फत पाहायला मिळाली, चांगलं कनेक्शन होतं, मिस आउट झालं, बॅग हलकीशी फिरली आणि नक्कीच 2 धावा. जर कदाचित सरळ बॅट लागली असती तर 6 देखील असू शकला असला. सुंदर उत्तम क्षेत्ररक्षण, बॉल सरळ उभा राहिला. हिंदी हरीश दिस विल बी आउट, दिस विल बी नॉट, एनी असिस्ट टेकन. अभिषेक विकेट गॉन. त्याच्या आधीची ही जी मॅच झाली होती पेलू स्ट्रायकर्स, त्याच्यामध्ये निखिल कातकर यांनी एक उत्तम कॅच घेऊन 700 रुपयाची मानकरी घेतली होती. आता कानडे यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक ते जाहीर झालंय. ऋतिक यांच्याकडून जर कॅच घेतली तर 200 रुपयाचं पारितोषिक. पुण्याचा मिस केला, आज घुसून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू लागलाय जाळीला, काशीकर यांची उत्तम फिल्डिंग. प्रीमियम मध्ये आपल्याला बरेच वयस्कर असे खेळाडू मी म्हणेल जे वयाने फक्त मोठे झालेत पण मनाने मात्र अजूनही छोटे आहेत, अजूनही टूर्नामेंट खेळण्याचा जज्बा त्यांच्यामध्ये आहे. सरफरे बॉल सरळ उभा राहिला आहे आणि कॅच असू शकते, मोठी विकेट राहू आणि पकडली आहे.
बॉलर्सला पुत्र प्राप्तीचा आनंद, रात्रीत मुख्यमंत्री झाल्याचा आनंद. आमच्या हाताने फिरकावला होता आणि वेळेत वेळ काढून संसार सांभाळून गणेश मांजरेकर यांचं इथे मैदानात आगमन झालंय. स्वागत स्वागत स्वागत. कनेक्शन उत्तम आहे पण कॅच म्हणू शकते आणि नक्कीच कॅच म्हणली आहे. काय सुपर ओव्हर झाली रघू यांच्या मार्फत, कम बॅक केलं आपल्या टीम साठी. जवळ आणि बॅटची कडा घेऊन आऊट. क्या बात आहे, काय कमबॅक केलंय रघु याने. उत्तम चित्र हे बॉलर या संपूर्ण सामन्यामध्ये आपल्याला विशेष सहकार्य लागले ऋषिकेश बोडके, युवराज मेंढेकर, कॉमेंटेटर बॉक्स मध्ये आशिष, तसेच 70-70 या युट्यूब चॅनलचं देखील आपल्याला tennis.cricket.in यांचं देखील आपल्याला इथे मार्गदर्शन मिळाले. सुजल यांचं सकाळपासून आपल्याला मार्गदर्शन मिळते. चेतन सामना करतील डॅनी याचा. डॅनी याने आतापर्यंत उत्तम गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावर आपल्या टीम्सला फायनल पर्यंत मजल मारण्यामध्ये यशस्वी झाले. सामना करतील चेतन नॉन स्ट्राईक वर विनायक. काय हा सामना रंगलाय, जिथे वाटलं होतं की येलो स्ट्रायकर जवळजवळ या टुर्नामेंट मधून बाहेर झालाय, तिथून त्यांनी कमबॅक केलंय. फॉलआउट मध्ये ब्लू स्ट्रायकर्सला हरवलं. विजय उदेकर यांच्या मार्फत एक शेवटचा चेंडू होता आणि त्याच्यामध्ये त्रिफळाची बॉल आउट करण्यामध्ये ते यशस्वी झाले आणि आता फायनल मध्ये भेटत. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू हवेमध्ये आणि विजय उदेकर यांच्या मार्फत थोडीशी मिसफील्ड गफलत आणि ते कोंबडा पकड तुषार कानडे. तुषार कानडेचं देखील मी ते विशेष कौतुक करेन. सकाळी 5:30 वाजल्यापासून ते मैदानात आहे. त्यानंतर प्रशांत मांडवकर, खरंच मला सांगा लग्न झाल्यानंतर पूर्ण वेळ ग्राउंड मध्ये देणं म्हणजे खरंच कौतुकास्पद. त्यांचा मी जाहीर सत्कार देखील नंतर करू. जो करतो त्याला बोलू ना, फोन करू. हार्दिक स्वागत करतो. फायनलचा हा सामना पहिली इनिंग आणि हा काय नवा आहे. डोंगरा लागली पळापळा. 3 रन 2+2 मिस फील्ड. आतापर्यंत बरेच कॅच पकडलेत पण तेवढ्याच कॅच सोडल्या देखील आहेत येलो स्ट्रायकर्सने. किरण वाळकर यांनी आतापर्यंत उत्तम कामगिरी करून आपल्या संघासाठी मोलाचं योगदान दिलंय. पटकावण्याचा प्रयत्न केला होता आपण नक्कीच. बॉल सरळ वर आला आणि फ्री हिट, त्यामुळे ती विकेट नसते. आणि या फायनल मधला पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू. काय एक मोठा शॉट विनायक यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळेल की डॅनी पुन्हा एकदा कमबॅक करतील आणि विकेट घेतील. ब्लॉक होल मध्ये पुढे निघाला होता काहीसा आणि नक्कीच
मोठ्या टूर्नामेंट मध्ये देखील त्यांचं योगदान लाभलंय. सोबतच आपले अंपायर ऋषिकेश ओळके आणि युवराज पेडणेकर नवीन आपण इथे प्रयोग केलेत. मी म्हणेल क्वार्टर फायनलचा सामना जो आपण केला होता ऑल आउट मध्ये आपण इथे खेळवण्यात आला होता. यानंतर प्लीज मी पुन्हा विनंती करेन, वेळेचा अभाव आहे, काळोख होतोय, फिल्डिंग करताना त्रास होईल, तर विनंती करतो पुन्हा एकदा आपली फिल्डिंग लावायची. अंपायरला विनंती करतो शेवटचे 2 मिनिट आहेत, 2 मिनिटांमध्ये बॉलिंग टीमने आपली फिल्डिंग लावायची, अन्यथा 3 रनची पेनल्टी तुम्हाला मिळेल. स्वप्नील सरवर 3 रनची पेनल्टी असेल 2 मिनिटानंतर जर फिल्डिंग लागली नाही तर. सोबतच आपल्या टुर्नामेंट साठी सुंदर से चषक आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. विजेता संघ, उपविजेता संघ, मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन यांचा देखील इथे चषक देऊन गौरव करण्यात येईल. आणि विशेष म्हणजे सेमी फायनल किंवा फायनल यामधला परफॉर्मन्स आपण इथे कॅल्क्युलेट नाही करणार. आतापर्यंत जेवढ्या पण लीग मॅच झाल्या, क्वार्टर झाली, सेमी झाली आणि फायनल झाली, या सर्वांचं कॅल्क्युलेट करून कॅल्क्युलेटिव्ह असं होईल. त्यानंतर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरवण्यात येईल. याची सर्वांनी नोंद घ्यायची. शेवटचा सामना, फायनलची मॅच, मोठी मॅच आणि अनुभवी खेळाडू अली भाय कॅरोलिना अल्यावान संघाचे माजी कर्णधार सोबतच त्यांना फेस करतील. आपण चेंडू फिरकावलाय ट्रॉफीच्या दिशेने आणि त्याने ऐलान केलंय की ट्रॉफी तर मिस मारेल. काय मॅचची कडा घेतलीये की वाईड आहे की डॉट आहे? नक्कीच डॉट आहे. एक अनुभवी खेळाडू एक धावा घेण्यात यशस्वी. खर तर आजचा आपण सामना पाहतोय ज्याच्या मागे बरीशी मेहनत घेतली आहे. सामना जरी 1 दिवसाचा दिसला असला तरी आपण 1 वर्ष 12 महिने 365 दिवस 8,760 तास 5,25,600 मिनिट 31,05,36,000 सेकंड प्रत्येक वेळी प्रत्येक श्वासागणित आपण हा सामना कसा रंगवता येईल, कसा खेळवण्यात येईल याचा विचार करत असतो. आणि उत्तम क्षेत्ररक्षक स्वप्नील सरपरे याच्या मार्फत बिजली की रफ्तार स्वप्नील सरपरे. शेवटचा चेंडू कदरी पदावर आज की नजर चिते की चाल और स्वप्निल सरफरे की स्टंपिंग पे कभी संदेह नहीं करते. काय उत्तम क्षेत्ररक्षण आपल्याला इथे पाहायला मिळालंय. राहुल महेंद्रकर कंट्रोल आणि भाई शेवटचा चेंडू बॅटची कार्ड घेतलीये आणि एक या टुर्नामेंटची एक लाईन होती, टॅग लाईन होती, प्ले बोल्ड प्ले फेअर. आतापर्यंत अशा बऱ्याच कमी टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळतात की कोणत्याही डिसिजनवर जिथे काही कन्फ्युजन क्रिएट होत नाही. मला वाटतं एवढे पण सामने झाले, जवळजवळ 15 ते 17 सामने मला वाटतं जिंके शेणार आपल्या इथे झालेत. एकाही मॅच मध्ये आतापर्यंत गडबड झाली नाही एकाही डिसिजन वर आतापर्यंत. आपल्याला इथे कोणत्याही प्रकारचं गडबड कोणतं दिसलं नाहीये.
हीच खरी ओळख आहे. यासाठीच दांडदवरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ओळखलं जातं. स्नेह संबंध उत्सव आणि संस्कृती जपण्यासाठी तसेच यासारखे विशेष प्रयोग आणि बरेच विविध कार्यक्रम आपण या मंडळातर्फे आयोजित करत असतो. आणि ते 500 रुपयाचं पारितोषिक जर विजयाने षटकार ठोकला तर गौरव मनकज यांच्याकडून, सोबतच अकबर यासाठी देखील षटकार ठोकला तर गौरव मनकज यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला देण्यात येईल. गौरव मनकज समीक्षा 800 मालक आणि दांडवरी गणेशोत्सव मंडळासाठी त्यांचं नेहमीच हातभार लागले. आजची लोकांची होती यांच्या विशेष सहकार्याने त्यांच्या मधून घडत असते. शॉर्ट चेंडू, क्या बात है, काय कनेक्शन होतं. आम्ही आता स्कोरिंग त्यांच्या गोलंदाजीच्या जोरावर ही टीम फायनल ला पोहोचली आहे. ऑल आउट मध्ये त्यांनी आउट केलंय. शॉर्ट आणि स्लो बोल ना. चेंडू 10 धावांची आवश्यकता आपल्याला इथे पाहायला मिळते. मी इथे पुन्हा एकदा आभार व्यक्त करेल गणेश म्हेत्रेकर यांचा. त्यांनी जे वेळात वेळ काढून आपल्याला हजेरी दिली आहे, सोबतच व्हिडिओग्राफीचा त्यांना नाटक असा अनुभव असे गणेश म्हेत्रेकर. आणि माझे कट्टर दुश्मन सरफरे बॉलिंग क्रीजवर. आणि काय शी गडबड झाली आहे. वन बाउंस, दोन वनडे बॉय सौम्य सरफरे बॉलिंग एडवर आपल्याला पाहायला मिळते. अजिंक्य, तू काय म्हणशील या टुर्नामेंट बद्दल. सकाळपासून तू मेहनत घेतली आहे. मला सकाळला रात्री पण तू इथे 3:30 वाजेपर्यंत होत, सकाळी पूर्ण 6:30 आलाय. घरी तुला ओरडत नाही का, तू एवढा वेळ मैदान बसतो. आपण फोनवर घ्यायचा नाही. 1-2, 1-2 करत घ्यायची. सामना पूर्णपणे येलो स्ट्रायकर्स त्यांच्या हातामध्ये असं मी म्हणेन. ओव्हरला 13 समाप्त. आणि आता गणित म्हणतोय, समीकरण म्हणतोय 6 चेंडू मध्ये 5 रन. 18 विने. सामना फायनलची मॅच आणि शेवटच्या षटक घेऊन येते. राजू कोकाळे यांची एक बेस्ट ओव्हर सुभाष शिरार बॅटिंगला होता. 4 रनची आवश्यकता होती. एक अजरामर अशी फिनिंग सुबोध शिरार यांनी खेळली, त्यामध्ये सलग 3 चेंडू वाईड. आणि शेवटचे 3 चेंडू मध्ये 4 चेंडू मध्ये 1 रनची आवश्यकता होती. बेस्ट, वन ऑफ द बेस्ट बॉलिंग अटॅक होता राजू भोगाळे यांच्याद्वारे. ओव्हर 1 आणि ब्लॉक होल मध्ये मारला होता मिस फील्ड. नक्कीच कॅच असली असती आणि सामना काहीसा झुकला असता. मी विनंती करीन आशिष यांनी तो कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. शेवटचा सामना, अटीतटीचा सामना. कोण मारणार बाजी, कोण होणार विजेता. ओव्हर 1 कनेक्शन उत्तम.
आणि दोन सामना वळला आहे येलो स्ट्राइकर्स नाही ते आभार व्यक्त करील ते म्हणजे विजय दादा वसरे अरे ओव्हर लिहिली नाही आणि स्कोर लेवल येलो स्ट्रायकर जवळजवळ सामना आपल्या दिशेत टाकलाय फक्त एक धाव त्यांना सामना जिंकण्यासाठी हवाय क्या वाटे काय क्रिकेट हा खेळ आहे जवळजवळ टुर्नामेंट मध्ये आउट झालेला संघ येतो काय बॉल आउट मध्ये जिंकतो काय आणि फायनल मध्ये येऊन एक रनाची आवश्यकता आणि फायनलचा सामना जवळजवळ जिंकण्यामध्ये जमा येलो स्ट्रायकर्स कडे दोन चेंडू आणि एक धावाची आवश्यकता पण इथे कम बॅक करण्याचा चान्स आहे राजू बोकाळे याला आतापर्यंत उत्तम गोलंदाजी केली आहे एक हाती मॅच जिंकवली होती ऑरेंज स्ट्राइकर्स च्या अगेन्स्ट दोन चेंडू एक धावांची आवश्यकता स्लोअर वन मॅच घेतली आणि नक्कीच विजयी झालाय तर संघ येलो स्ट्राइकर्स DJ Bravo DJ Bravo DJ Bravo champion